कुठली पक्षाचे कार्यकर्ते गेले, कुठले संघाचे कार्यकर्ते गेले मला वाटत नाही. काही आजकाल त्यांना इव्हेंट मॅनेजमेंट करण्याची पद्धत झाली आहे. संभाजी ब्रिगेड जे अत्यंत कट्टर विरोधक आहे संघ विचाराचे आणि विश्व हिंदू परिषद विचाराचे, त्यांच्याची युक्ती करतात आणि दुसरीकडे अशा बच्या बोलतात. ते काय की त्यांचं सध्या आता त्यांचं जे सुरू आहे ते मला वाटतं की गडबडलेल्या मनस्थितीमध्ये त्यांचं काही असं एक नेमकी भूमिका कळत नाही, त्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोलणं योग्य नाही आहे. पण हे मात्र नक्की त्यांचं हिंदुत्व हे खरंच वेगळी आहे. जे शरद पवारजींच्या आणि काँग्रेसच्या सोबत बसतात त्या कसं त्याच्यावर हिंदुत्वाच्या गोष्टी चुकवतात, त्यामुळे आता याच्यावरसुद्धा काही बोलून फायदा नाही आहे. पुढच्या काळात खऱ्या अर्थाने मतदानाच्या वेळी जनता ठरवेल की खरं कुणाचं खोटा कुणाचं. आणि मला निश्चित माहिती आहे, मी 29 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं काम करतो, उद्धवजी आता खरंच हिंदुत्ववादी राहिले नाही. त्यांनी सार सोडून दिलाय, पारिवारिक प्रेमामध्ये साऱ्या गोष्टी ते विसरून गेले आहेत. हिंदू ऊर्जा सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांचं खऱ्या अर्थाने जीवनाचं जे कार्य आहे, जीवनचरित्र आहे, त्या जीवनचरित्राला बगल देऊन ते आपलं कर्तृत्व करत आहेत. मला वाटतं त्यांच्याबद्दल मी काय जास्त बोलणे योग्य नाही. मी वारंवार सांगितलं की आजच्या भेटीचा संदर्भ केवळ मी सांगतोय माझे पारिवारिक संबंध आहेत. माझ्या प्रत्येक पारिवारिक प्रसंगात ते हजर झाले आहेत. त्यांच्या पारिवारिक कुठल्याही कार्यक्रमात मी हजर झालो आहे. आणि पक्षाचा अध्यक्ष झाल्यानंतर सदिच्छा भेट घेणे आणि राजसाहेब ही मी वारंवार सांगतोय, राजसाहेब हे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचं जनतेचं आणि हिंदुत्वाचं रक्षण करणारा एक अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ते आहेत आणि फायटर आहेत. त्यामुळं मी त्यांना खऱ्या अर्थाने या गोष्टीचं बघते आणि म्हणून मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने पारिवारिक भेट घेतली.